नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. आशा करते की तुम्हा सर्वांचीच दिवाळी खूप 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 मस्त आणि मजेदार गेली असेल. कारण आपली दिवाळी मजेदार होण्याकरिता मी भरपूर साऱ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि त्या तुम्हाला भरपूर प्रमाणात आवडलेल्या आहेत अशा तुम्ही कमेंट्स देखील केल्यात. त्याबद्दल खरं तर मनापासून धन्यवाद. आणि आता हा दिवाळीचा फराळाचा घाट घालून तुम्ही संपूर्ण महिलात नक्कीच थकले असताल, त्यामुळेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते अगदी मस्त असा झटपट तयार होणारा परंतु प्रोटीनने भरपूर लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असा सोयाबीन पुलाव. रेसिपी म्हणायला गेली तर अगदी साधी आणि सोपी आहे, पण मी सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर नक्कीच हा पुलाव अगदी अप्रतिम तयार होईल. रेसिपी लगेच सुरुवात करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी एक वाटी भरून छान अशी मध्यम आकाराची सोयाबीन वडी घेतली आहे. तर बघा, जास्त छोटीही नाही घेतली आणि जास्त मोठीही नाही आहे. ही सोयाबीन वडी बऱ्याच जणांना आवडत नाही, त्यांच्याकरिता आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं मीठ, साधारणतः अर्धा चमचा. यामुळे या सोयाबीन वडींना टेस्ट जास्त छान येते. आणि सोबतच टाकूयात एक तांब्या भरून कोमट पाणी. आता या वड्या आपल्याला यामध्ये व्यवस्थित अशा बुडवून घ्यायच्या आहेत आणि जरा वेळ या साईडला ठेवून देऊया, म्हणजे मग या छान अशा सॉफ्टही होईल आणि यामध्ये काही डस्ट असेल तर ती देखील निघून जाईल. आता आपण पुढील तयारी करूयात. त्याकरिता मी या ठिकाणी एक कुकर घेतलाय, त्यामध्ये टाकूयात 3 चमचे तेल. तेलाचं प्रमाण मी या ठिकाणी थोडंसं कमीच ठेवलंय, तुम्ही वाढवू देखील शकता. तेल हलकं गरम झालं की यामध्ये टाकूयात 1/2 चमचा मोहरी. मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे, म्हणजे छान अशी फुलली गेली की फोडणी खमंग बसते. 1/4 चमचा जिराही टाकलाय, जिराही छान असा फुलला गेलाय. आता टाकूयात 1 कर्णफूल, 2 दालचिनीचे तुकडे, 2 इलायची आणि 3 तमालपत्र. आता सर्व खडाई मसाले अगदी हलकेसे आपण तळून घेऊयात, जास्तही फ्राय करायचे नाहीतर यांचा सेंट निघून जाईल. आता टाकले आहे 2 मोठ्या आकाराचे कांदे, अगदी छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. हवं असल्यास तुम्ही लांब लांब आकारातही कट करून घेऊ शकता. आता हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत मध्यम गॅसवर तळून घ्यायचा आहे. कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण ही सोयाबीन वडी व्यवस्थित अशी भिजलेली आहे की नाही ते बघूयात. तर बघा, अगदी छान अशी सोयाबीन वडी भिजलेली आहे, मस्त अशी सॉफ्ट झाली आहे. आता ही आपण व्यवस्थित अशी पिळून, म्हणजेच यातील एक्स्ट्राचं पाणी संपूर्ण काढून टाकून एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात. बघा, अगदी छान अशी व्यवस्थित पिळून घ्यायची, यामध्ये एक्स्ट्राचं पाणी नाही ठेवायचं. कारण जर यामध्ये एक्स्ट्राचं पाणी शिल्लक राहिलं तर यामुळे आपला तयार होणारा पुलाव थोडासा चिकट देखील होऊ शकतो. आता यावर पुन्हा एकदा फक्त 1/4 चमचा मीठ टाकलंय, 1 चमचा धना पावडर टाकलीये, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा कांदा लसूण मसाला हा अवश्य टाका, यामुळे सोयाबीन वडींना टेस्ट मस्त येते. सोबतच 1/2 चमचा लाल तिखट आणि सोबतच फक्त 2 चमचे अगदी फ्रेश असं दही. दही फ्रेशच घाला, म्हणजे आंबटपणा कमी येईल. आता संपूर्ण मसाले आणि दही अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे या सोयाबीन वडींना मस्त असं ते लागलं जाईल. आता हे आपण 10 मिनिटे साईडला ठेवून देऊयात. आता तुम्ही म्हणत असाल की अगोदर देखील आपण मीठ टाकलं होतं, तरी देखील पुन्हा एकदा टाकलं खारट तर होणार आहे ना? तर अजिबात नाही, कारण आपण ते एक्स्ट्राचं पाणी पिळून टाकलं होतं, त्यामध्ये मिठाचाही अंश निघून गेलाय. आता आपण इकडे येऊयात. इकडे आपला कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता यामध्ये टाकूयात 1 ते 1.5 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, मस्त असा फ्रेश ठेचून घेतला होता. सोबतच 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, जो मी थोड्याशा मोठ्या आकारातच कट करून घेतला आहे. आणि सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाने. आता पुन्हा एकदा हे छान असं आपण या तेलामध्येच परतवून घेऊयात. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स, आपल्याला हा टोमॅटो जास्तही परतवून घ्यायचा नाही आहे, म्हणजे जास्तही सॉफ्ट करायचा नाही आहे. आता हे साहित्य व्यवस्थित असं परतलं जात आहे, तोपर्यंत आपण पटकन इकडे तांदूळ बघूयात. तर त्याकरिता मी या ठिकाणी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलाय. या ठिकाणी तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता जो तुम्ही घरात रेग्युलरली वापरत असाल. आता हा पुलाव आपण साधारणतः 3 ते 4 व्यक्तींकरिताचा बनवतोय, त्यामुळे मी 2 वाट्या घेतलाय. आता तांदूळ आपण साधारणतः 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊयात. बघा, तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि सोबतच यातील संपूर्ण पाणी काढून टाकलंय. आता हा आपण असंच थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात. तर बघा, ज्या वेळेला हे संपूर्ण साहित्य परतत आहे ना, तोपर्यंत हे साईडचे कामं केले की आपल्याला वेळ देखील कमी लागतो. तर बघा, इकडे आपलं हे संपूर्ण साहित्य छान असं हलकंसं परतून झालेलं आहे. आता यामध्ये टाकूयात 1/2 वाटी कच्चे शेंगदाणे, 1 मध्यम आकाराचा बटाटा मी साळून घेतला होता आणि याच्या मोठ्या आकाराच्या फोडी करून घेतल्यात, त्याही टाकल्यात. सोबतच टाकूयात मगाशी तयार करून घेतलेल्या संपूर्ण सोयाबीन वड्या. आता हे संपूर्ण साहित्य छान असं आपल्याला परतवून घ्यायचंय, म्हणजेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. सोयाबीन वडीला जो काही मसाला लावलेला होता ना, तो आपल्या या बाकीच्या साहित्यांना देखील लागला जाईल. आणि संपूर्ण साहित्य छान असं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेतलंय. आता यामध्ये काही एक्स्ट्राचे मसाले टाकूयात. 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद,
पाऊन चमचा कांदा लसूण मसाला, 1.5 ते 2 चमचे धना पावडर आणि आता सर्वात शेवटी 1.5 चमचा बिर्याणी मसाला। यामुळे या पुलावाला टेस्ट अगदी मस्त अशी अप्रतिम येईल। आता हे संपूर्ण कच्चे मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते देखील व्यवस्थित असे परतले जातील, यांतील कच्चेपणा दूर होईल। मसाले अगदी छान असे परतवून झाले आहेत। आता मगाशी जो धुवून घेतलेला तांदूळ होता ना, तो संपूर्ण यामध्ये टाकूयात। या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची, तांदूळ आपल्याला जास्तही अगोदर धुवून ठेवायचा नाहीये, कारण जर हा तांदूळ जास्त वेळ भिजला गेला तर याचे तुकडे देखील पडू शकतात। आता तांदूळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात, कारण या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची, पुलावाचा जो तांदूळ असतो आपल्याला तो मोकळा सुळसुळीत हवा असतो, त्यावेळेला तो छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा, यामुळे त्यावर एक तेलाची कोटिंग तयार होते आणि यामुळे हा तांदूळ एकमेकांना अजिबात न चिकटता तयार होणारा पुलाव अगदी मस्त असा मोकळा सळसळीत तयार होतो। तांदूळ व्यवस्थित या तेलामध्ये परतवून झालाय, आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। तर पाणी मी या वाटीने मोजून घेतलंय, कारण याच वाटीने मी तांदूळ देखील मोजून घेतला होता। तर 2 वाटी तांदळाला मी 4 वाटी पाणी हे घातलेलं आहे। पाणी अगदी व्यवस्थित पुरेसा आहे। व्यवस्थित संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊयात। आता सर्वात शेवटी टाकूयात चवीनुसार मीठ। तर मीठ आपण अगोदर सोयाबीन वडींना देखील टाकलं होतं, त्या अंदाजानेच घालावं। व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आता याच वेळेला तुम्हाला जर हवं असेल तर मात्र तुम्ही थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली देखील टाकू शकता, मी नंतर टाकणार आहे। आता कुकरचं झाकण लावूयात आणि 1 शिट्टी फुल गॅसवर तर 2 शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घेऊयात। यामुळे पुलाव अगदी मस्त असा मोकळा सळसळीत तयार होईल। तर बघा, या ठिकाणी 3ही शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरची हवा देखील गेलेली आहे, म्हणजेच कुकर थंड झालाय। आता याचं झाकण खोलून बघूयात। अगदी मस्त असा आपला या ठिकाणी सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे, मस्त असा पौष्टिक आहे। यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मस्त असा कढी कोशिंबीर किंवा मग रायत्यासोबत गरमागरम सर्व्ह करूयात। अगदी मस्त असा झटपट काही मिनिटांमध्येच आणि सोबतच घरगुती साहित्यांमध्ये प्रोटीनने परिपूर्ण आपलं रात्रीचं जेवण या ठिकाणी तयार झालेलं आहे। हे मी मस्त असं थंडगार दही लोणचं आणि पापडासोबत सर्व्ह करतेय। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीज बघण्याकरिता आपल्या खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही रेसिपी जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। पुन्हा भेटूया तुमच्याच एखाद्या आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।